आपण त्या दिवशी सेलिब्रेट करत असतो, परंतु नेमका का साजरा केला जातो याचं ऐतिहासिक महत्व आपण पाहतो नाही. याची सुरुवात म्हणून झालेली आहे तर अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी याची सुरुवात झालेली आहे. इतिहासामध्ये पाहता 8 मार्च 1908 रोजी त्या काळामध्ये जे वस्त्रोद्योगचे कंपन्या ज्या वस्त्रोद्योगचे जी गिरण्या वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये पाहिले तिचं तर जर तुम्ही गेला तर हातमाग वगैरे अशा प्रकारच्या मोठ्या गिरण्या त्याच्याप्रमाणे न्यूयॉर्क येथे काय होते वस्त्रोद्योगाची मोठ्या प्रमाणामध्ये गिरणी होती आणि त्या ठिकाणी असंख्य महिला कामाला होत्या. परंतु त्या महिलांना वेतन वेळेवर दिलं जायचं नाही, रात्रपाळीचं काम दिलं जायचं, जरी दिलं तर प्रिकॉशन चांगल्या प्रकारे दिलं जायचं नाही, संरक्षण त्यांना पोहोचवणं आणणं वगैरे वगैरे. त्याचप्रमाणे पगार वेळेवर नसल्यामुळे त्या महिलांचे जीवनचर्या फार अडचणीत यायची, कारण ती माहिती महिलांच्या खांद्यावरती दोन्ही घराचं ओझ असतं, मुलांना पण पाहिजे, घरांना पाहिजे, पाहुणे पण पाहिजे, पण ते वेतन जे होतं ते पुरेसं मिळत नव्हतं. आणि त्यावेळी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर वेतन वाढावा, कामाचे तास कमी मागणे, विविध सुविधा आम्हाला कारखान्यामध्ये उपलब्ध व्हाव्या यासाठी मोठं आंदोलन छेडलं आणि पूर्ण जगामध्ये छेडलेलं पहिलं सगळ्या महिलांनी इतक्या असंख्य संख्येने छेडलेल्या महिलांनी त्या आंदोलन पहिलं आंदोलन म्हणून काय केलं जातं वर्णिले जातं. त्या आंदोलनाचा एवढा परिणाम झाला की सर्व भागातून कामगार महिला असू नयेत, किती महिला असून सगळ्या महिला जागरूक झाल्या. आपण हे आंदोलन करू शकतो, आपणही आपल्या मागण्या मागू शकतो हे त्यांना त्या माध्यमातून समजू लागलं. आणि मग याच दिवसाचं महत्व ठरवून पुढे क्लारा झेटकिन यांनी काय केलं की 8 मार्च 1808 रोजी हा काय करावा तर अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेला ऐतिहासिक हा जो आंदोलन आहे याला महिला जागतिक दिवस द्यावा असा त्यांनी काय केला ठराव मांडला. कोपनहेगन येथे काय झाले होते 1910 मध्ये महिला परिषद दुसरी भरवण्यात आली होती आणि महिलांविषयी विविध चर्चाविषयी तेव्हा त्यांनी हा ठराव मांडला की 8 मार्च हा दिवस स्मरणार्थ म्हणून काय करण्यात यावा तर महिला जागतिक दिन म्हणून साजरा करण्यात यावा. आणि त्यांच्या या ठरावाला लगेच समिती मिळाली आणि त्यानुसार 8 मार्च काय करण्यात आला तर जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. आपल्या भारतामध्ये हाच दिवस 8 मार्च 1943 पासून आपण काय करू लागलो सेलिब्रेट करू लागलो, म्हणजे मुंबईमध्ये याची सुरुवात झाली आणि यानंतर सगळीकडे काय करावं लागलं अजून सुद्धा आपण आता काय करतो तर जागतिक स्तरावरती हा दिवस साजरा करतो. याचं महत्व अनन्य साधारण आहे. आज आपण पाहतो की आज महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये पाठिंबा नाही, प्रत्येक क्षेत्र घ्या, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्या अत्यंत धाराशिरी काम करत आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाविन्य गाजवत आहे. आज आता एकही असं क्षेत्र राहिले नाही जिथं महिला नाही, त्यामुळे महिलांचं आज महत्व अनन्य साधारण आहे. गांधीजींनी सुद्धा सांगितलं होतं की चला खेड्याकडे सांगत असतानाच त्यांनी हेही सांगितलं होतं की जोपर्यंत महिला पुरुषांच्या बरोबरीने भारतीय व्यवस्थेमध्ये सहभागी होणार नाही तोपर्यंत भारताचा विकास शक्य नाही, हे मोठमोठे विचारवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढाकार घेण्यासाठी विविध क्षेत्रावरती प्रयत्न होत आहे. त्याचप्रमाणे बघा आज एक एक क्षेत्र मी सांगितल्याप्रमाणे कोणतेही क्षेत्र असं नाही की जिथं महिला नाहीत. मी फक्त एकच उदाहरण देणार आहे आणि थांबणार आहे कारण की आपण प्रमुख पाहुण्यांना आणि माननीय अध्यक्षांना आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी बोलण्याची संधी देणार आहोत, त्यांची जी मनोगत आहे ते आपण चांगल्या प्रकारे ऐकणार आहोत. फक्त ते एकच उदाहरण द्यावं लागतं ते सुधा मूर्ती या मला अत्यंत आयडल आहेत कारण की त्या काळामध्ये किमान 1985 ते 1986 मध्ये पहिली इंजिनियर भारतातली म्हणून त्यांना घोषित करण्यात आलं. त्या पहिली इंजिनियर झालेल्या होत्या, त्यांना अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली. बघा कधी म्हणतात ना पिकत तिथं विकत नाही, आपल्या भारतीय लोकांना त्याचं महत्व नव्हतं आणि त्या काळामध्ये सुधा मूर्ती यांना अमेरिकेहून लंडन मोठ्या प्रमाणामध्ये स्कॉलरशिप वगैरे तिकडे बोलावून आलेलं की तुम्ही इकडे या आणि इथं स्कॉलरशिप करून रिसर्च करा, काम करा इंजिनियर झाल्यामुळे. आणि त्या दरम्यान त्यांची पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे, त्या दरम्यान त्यांनी वर्तमानपत्र वाचलं आणि त्यामध्ये त्या उल्लेख होता की टाटा रतन यांनी काय केलं होतं त्या काळामध्ये ऍड दिलेली होती की इंजिनियरची पोस्ट तरी आमच्या आहे आणि त्याला अप्लाय करा, परंतु खाली एक टीप दिलेली होती की विमेन्स आर नॉट अलाउडेड फॉर दिस पोस्ट, म्हणजे महिला त्या पोस्टसाठी काय नाही तर अलाउड नाही, त्यांनी काय करू नये तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फॉर्म अर्ज करू नये. मग त्यावेळी त्यांना ती गोष्ट फार खटकली आणि त्यांनी काय केली लगेच वही आणि पेन घेतला आणि त्याच्यावरती त्यांनी लिहायला सुरुवात केली. वर्मांनी टाटांचं नाव ठेवलं आणि त्यांना एकच थोडक्या शब्दांमध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही आज एक प्रतिष्ठित बिझनेसमॅन आहात आणि तुम्ही जर महिलांना नॉट अलाउड म्हणला तर बाकीच्या सर्वसामान्य लोकांनी काय करायचं, तुम्ही ज्याप्रमाणे वागणार आहात त्याचे प्रतिबिंब समाजामध्ये पडणार आहे आणि तुम्ही जर महिलांना पुढाकार नाही दिला तर महिलांनी कुठं जायचं, कुणाकडे बघायचं, तुमच्यामुळे बाकीची लोक त्याप्रमाणे वागतील आणि तुम्ही जो वरती नोट दिलेली आहे ती मला अत्यंत खटक
आले याबद्दल त्यांनी काय केली मत व्यक्त केलं आणि ते पत्र पाठवल्यानंतर रतन टाटांनी लगेच त्याचं काय घेतलं तर 2-3 दिवसामध्ये त्यांना लगेच रिप्लाय आला की तुम्ही काय करा इंटरव्ह्यूला या. परंतु तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जर पास झाला तरच तुम्हाला काय करण्यात येईल सिलेक्ट करण्यात. त्यांनी सांगितलं कशाही प्रकारे इंटरव्ह्यू घ्या, कितीही संख्या कितीही वेळ घ्या, मी इंटरव्ह्यू त्याला घ्यायला अभ्यास करायला तयार आहे. मग त्यावेळेस म्हणतात की किमान 6-7 तास त्यांची इंटरव्ह्यू आणि अर्धा जरी सगळे या बाजूने बसले होते नको नको ते खोलवर प्रश्न विचारण्यात येत होते की काही पण करून इंटरव्ह्यू काय करायचा पाळायचा आणि महिला कशी या कामाला सक्षम आहे तिथं दाखवायचं. परंतु शेवटी एवढे इंटरव्ह्यू घेणारे होते, बाहेर आणखी पुरुष भरपूर आले होते, त्यामध्ये सिलेक्शन झालं ते सुद्धा होते. कशामुळे झालं तर त्यांची हिंमत होती की एक महिला काही पण काय करू शकते काम करू शकते. त्यावेळी रतन टाटांनी त्यावेळी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांना त्या पोस्ट वरती त्यांनी बोलवलं. परंतु त्यावेळी त्यांनी त्याला नकार द्यायचं ठरवलेलं होतं. त्या त्यांच्या मनोगतात म्हणतात की मी त्या पोस्टला नकार द्यायचं ठरवलेलं होतं, परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना बोलवलं, जवळ केलं आणि म्हणलं बाळ तू जर या पोस्टमधून मागे गेलीस तर तू इतिहासामधलं उदाहरण ठेवू शकणार नाहीस. तू पैशाकडे बघू नको, स्कॉलरशिपकडे बघू नको, अमेरिकेला बेशक तुला काही भरपूर तुला काही नाही फंड मिळेल, पगार जास्त मिळेल, परंतु इतिहास तुला भविष्यामध्ये तू महिलांसाठी काही होऊ शकणार नाही, लिडरशिप तू करू शकणार नाहीस आणि भविष्यामध्ये किंवा इतिहासामध्ये तुझं उदाहरण जर तुला कोरायचं असेल तर तू हे पद काय कर स्वीकार. आणि मग त्यांनी काय केली की सुधारमूर्ती तिथल्या इंजिनियर झाल्या. पुढे ती पूर्ण तिथली टेक्नॉलॉजी पूर्ण आत्मसात करून त्यांनी पुढे विवाह केला आणि स्वतःची इन्फोसिसची भारतातली 2 नंबरची कंपनी ओळखली जाते सॉफ्टवेअर मध्ये. अशा प्रकारच्या त्या काय होत्या सुधामूर्ती होत्या. त्याचा जो मी पाहिजे अत्यंत सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग असं त्यांच्याकडे बघितलं तर वाटतं. अशा प्रकारच्या सुधामूर्ती आहेत. त्याही येऊ शकतात इथे एवढ्या मोठ्या बिझनेसमॅन आहेत, आपण का नाही त्या करू शकतात तर आपण का नाही हे मनामध्ये घ्यायचं आहे. आणि प्रत्येक काम छोटं मोठं नसतं, प्रत्येक काम करायचं आपण काय करायचं प्रयत्न करायचा आहे. आणि हाच जो संदेश आहे तुम्ही आजच्या दिवसातून इथून घेऊन जायचा आहे. आपण फार छान वक्ते बोलले आहेत प्राध्यापक प्रकाश नाईक यांची अनेक तुम्ही भाषणे किंवा त्यांचं मनोगत तुम्ही ऐकलं असाल. अत्यंत प्रबोधनयुक्त असतं, अंगामध्ये रक्त सळसळत अशा प्रकारे त्यांचं बोलणं असतं आणि त्यातून तुम्ही काय करा चांगल्या प्रकारे नोटआउट करा आणि जीवनामध्ये त्यांच्या या वक्तव्याचा आणि व्याख्यानाचा परिपूर्ण तुम्ही वापर करा. हीच तुझ्यासमोर मी काय करते आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.